हेलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चैनल। फ्रेंड्स, आज अपन पाहणार आहोत पंक्चुएशन मार्क्स एंड कैपिटल लेटर्स बद्दल संपूर्ण माहिती। फ्रेंड्स, वीडियो पूर्ण बघा, लाइक कमेंट शेयर करा आणि सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका। तर चला पाहूया आपण पंक्चुएशन मार्क्स कुठे कुठे वापरले जाऊ शकतात आणि त्यांचा उपयोग आपण कसा करू शकतो। तर फुल स्टॉप, फुल स्टॉप मीन्स पूर्ण विराम। सर्वांनाच माहिती असतं की फुल स्टॉप कुठे द्यायचा, परंतु आपल्याला कधी कधी इंग्लिशमध्ये आपल्याला कळत नाही की नेमका उपयोग कुठे करायचा। तर फुल स्टॉप विधानार्थी व आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी, म्हणजे लिसन टू द टेक्स्ट। आता हे हा सेंटेन्स पूर्ण झालेला आहे, त्याच्या शेवटी आपण फुल स्टॉप दिलेला आहे। ही गेव मी नथिंग फुल स्टॉप। काही काही वेळा संक्षिप्त रूपानंतर सुद्धा फुल स्टॉप दिला जातो, जसा डॉक्टर कलाम। आता डॉक्टरचा जो शॉर्ट फॉर्म आहे DR, त्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे डॉक्टर कलाम। मिसेस मार्टिन, MRS जे दिलेलं आहे आपण मिसेसचं, त्यानंतर फुल स्टॉप दिलेला आहे। या प्रकारे आपण फुल स्टॉपचा वापर करतो। नेक्स्ट आहे क्वेश्चन मार्क, महत्त्वाचं आहे प्रश्नचिन्ह। प्रश्नचिन्ह आपण कुठे वापरायचं, तर प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी, मीन्स हू आर यू, असे जर प्रश्न विचारले आपण, हू आर यू, व्हाय आर यू हिअर, या प्रश्नांच्या शेवटी प्रश्नार्थक चिन्ह वापरायचा। नेक्स्ट आहे एक्सक्लेमेशन मार्क। एक्सक्लेमेशन मार्क्स मीन्स उद्गारवाचक चिन्ह। आता उद्गारवाचक चिन्ह कुठे वापरायचं, तर पाहूया तीव्र भावना व्यक्त करणाऱ्या वाक्यांच्या शेवटी, मीन्स आय कांट बिलीव इट। या प्रकारचं जर वाक्य वापरलं आपण, आय कांट बिलीव इट, तर इथे एक्सक्लेमेशन मार्क्स वापरता येईल। व्हॉट अ शॉट, इथे सुद्धा आपण आश्चर्य व्यक्त केलेलं आहे, तिथे एक्सक्लेमेशन मार्क्स वापरता येईल। सेकंड आहे मोठ्या आवाजात बोलले असे दर्शविण्यासाठी, तर मोठ्याने आवाज काढलेला आहे आपण, तर तिथे सुद्धा एक्सक्लेमेशन मार्क्स वापरता येईल। नेक्स्ट आहे कॉमा। आता स्वल्पविराम चिन्ह कुठे वापरायचं, तर यादीतील शब्दांच्या मध्ये, जसे खूप सारे नावं आहेत, गावांची नावं किंवा मुलांची नावं, वस्तूंची नावं, तर त्या नावांच्या मध्ये आपल्याला प्रत्येकाच्या नावाच्या मागे स्वल्पविराम मीन्स कॉमा वापरायचा आहे। जसे राम कॉमा श्याम कॉमा गणपत कॉमा गोपाल अँड मोहन आर ऑब्सेंट। तर असं सेंटेन्सच्या आधी जर खूप सारे पुष्कळचे नाव आलेले असतील, तर त्यांच्या मधात कॉमा वापरायचा। नेक्स्ट आहे एखाद्याबद्दल अधिक माहिती देताना, म्हणजे एखाद्याबद्दल खूप सारी माहिती आपण देत आहोत, तो हुशार आहे, तो असा आहे, तसा आहे, तर त्यामध्ये आपण कॉमा वापरतो। जसे की एक्झाम्पल पाहूया, मिस्टर स्मिथ कॉमा हू हॅज अ लॉट ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स कॉमा विल बी जॉईनिंग अस इन जून फुलस्टॉप। तर याबद्दल आपण या सेंटेन्समध्ये कॉमा वापरलेला आहे की त्यांच्याबद्दल, मिस्टर स्मिथबद्दल खूप सारी माहिती सांगितलेली आहे म्हणून। नेक्स्ट आहे थर्ड नंबर आहे मोठ्या वाक्यातील खंड दर्शविण्यासाठी, म्हणजे दोन वाक्य आहेत किंवा तीन वाक्य आहेत, त्यामध्ये मधामधात आपल्याला काहीतरी खंड ब्रेक पाडायचा आहे, तिथे आपल्याला कॉमा वापरायचा आहे। तर फॉरगिव माय आस्किंग कॉमा बट यू आर नॉट व्हेरी हॅपी कॉमा आर यू, आणि प्रश्नार्थक चिन्ह आहे। तर या मोठ्या सेंटेन्समध्ये आपल्याला खंड पाडायचा होता। एक मोठं सेंटेन्स जर आपण एक सारखं सेंटेन्स लिहिलं, तर त्याचा अर्थ बिघडून जातो, त्याचा अर्थाचा बेअर्थ होतो। म्हणून आपल्याला त्या अर्थाचा मिनिंग बरोबर ठेवण्यासाठी मधामधात ब्रेक किंवा खंड करावा लागतो। म्हणून इथे मधात आपण कॉमा वापरलेले आहेत की त्या सेंटेन्सचा अर्थ बरोबर यायला पाहिजे म्हणून। नेक्स्ट आहे सेमिकोलन अर्धविराम। आता अर्धविराम कुठे वापरायचा, तर वाक्याचे दोन भाग वेगळे करण्यासाठी, मीन्स एक्झाम्पल आहे हिज फर्स्ट बुक वॉज ऑन ग्रामर सेमिकोलन, हे जर चिन्ह दिलेलं आहे त्याला सेमिकोलन म्हणतात, म्हणजेच मराठीत अर्धविराम म्हणतात।
His second one was on vocabulary. Next आहे colon, अपूर्ण विराम. आता अपूर्ण विराम कुठे वापरायचा? तर यादी सुरू करण्यापूर्वी, काही नमूद करण्यापूर्वी, उदाहरणे देण्यापूर्वी ही व्याख्या आहे कोलोन म्हणजे अपूर्ण विराम वापरण्यासाठी. एक्झाम्पल्स आर एज फॉलोज. आता एक्झाम्पल दिलेला आहे सेंटेन्समध्ये, रीड द फॉलोइंग पॅराग्राफ केअरफुली. अशी आपल्याला आज्ञा दिलेली आहे की रीड द फॉलोइंग पॅराग्राफ केअरफुली असं म्हटलेलं आहे, म्हणून त्यानंतर कोलोन मीन्स अपूर्ण विराम वापरलेला आहे. आता नेक्स्ट आहे ब्रॅकेट, कंस. कंस कुठे वापरायचा? स्पष्टीकरण जोडण्यासाठी किंवा जास्तीची माहिती देण्यासाठी. यू शूड टेक द फूड दॅट हॅज प्रोटीन्स. आता इथे एक्झाम्पल दिलं आहे यू शूड टेक द फूड दॅट हॅज प्रोटीन्स, म्हणजे आपण हे फूड प्रोटीनचं फूड घ्यायला पाहिजे. परंतु आता प्रोटीन कशात आहे हे त्यांना सांगायचं आहे, तर त्यासाठी आपण ब्रॅकेट यूज केलेला आहे की ब्रॅकेटमध्ये सांगितलेलं आहे की या वस्तूंमध्ये प्रोटीन असतं, जसं की एग्स, मीट, फिश. असं जास्तीचे शब्द जेव्हा आपण वापरतो, ठळकपणे आपण मेन्शन करतो त्या सेंटेन्समध्ये की या वस्तूंमध्ये किंवा या पदार्थांमध्ये प्रोटीन आहे, तर ते वेगळे शब्द जोडण्यासाठी आपण ब्रॅकेट वापरतो. नेक्स्ट आहे डॅश, अपसारण चिन्ह. याला मराठीत डॅशला अपसारण चिन्ह म्हणतात. तर वाक्याच्या भागाला वेगळे करण्यासाठी, आता वाक्याचा भाग जो आहे त्याला थोडं वेगळं करण्यासाठी डॅश वापरतो आपण. जसं की एक्झाम्पल आहे दॅट कॉप डॅश द वन विथ द फ्रोझन फेस डॅश वॉज हिअर धिस मॉर्निंग. आता इथे आपल्याला डॅश देऊन थोडं वाक्याला सेंटेन्सला वेगळं वेगळं केलेलं आहे की दॅट कॉप डॅश द वन विथ द फ्रोझन फेस डॅश वॉज हिअर धिस मॉर्निंग. थोडंसं सेंटेन्सला वेगळं केलेलं आहे. नेक्स्ट आहे हायफन. हायफन मीन्स संयोग चिन्ह, म्हणजे दोन वाक्यांना जोडणारा. ओळीच्या शेवटी अपूर्ण राहिलेल्या शब्दांसाठी आहे. जसं की एक्झाम्पल दिलेलं आहे ही टोल्ड मी दॅट लॅटर ही वॉज सेंट टू हिज रूम ॲज अ पनिशमेंट. आता पनिशमेंट, आपली ओळ संपलेली आहे, पण पनिशमेंट हा शब्द त्या ओळीमध्ये पूर्ण येऊ शकत नाही. फक्त PUN हा एवढा शब्द त्या ओळीमध्ये मावतो आणि उरलेला शब्द खाली जातो. तर त्या शब्दामध्ये PUN नंतर आपण हायफन, म्हणजेच छोटीशी रेष जी आहे, संयोग चिन्ह ते दर्शवलेलं आहे आणि उरलेला शब्द खालच्या ओळीमध्ये लिहिलेला आहे. तर इथे आपण हायफन यूज केलेला आहे. नेक्स्ट आहे दोन शब्दांना एकत्र जोडण्यासाठी. आता दोन शब्द जर एकत्र जोडण्यासाठी हायफन वापरता येतो. सेल्फ डॅश कॉन्फिडन्स, म्हणजे सेल्फ आणि कॉन्फिडन्सच्या मध्ये हायफन वापरलेला आहे. आता इकडे नेक्स्ट आहे डू हायफन इट हायफन युअर सेल्फ. यांच्या दोघांच्या मध्ये डू आणि युअर सेल्फ मध्ये हायफन वापरलेला आहे. नेक्स्ट एक्झाम्पल आहे लेफ्ट हायफन हँडेड. यामध्ये लेफ्ट हँडेड असं एक सोबत पूर्ण शब्द न लिहिता मध्यात हायफन वापरलेला आहे. तर अशा प्रकारे तुम्ही हायफनचा वापर करू शकता. नेक्स्ट आहे इन्व्हर्टेड कॉमास अवतरण चिन्ह. आता हे याचा उपयोग आपण कुठे करू शकतो, तर कसा करू शकतो? शब्द बोलले गेले आहेत असे दर्शविण्यासाठी. आता डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपण शिकलेलोच आहोत की इन्व्हर्टेड कॉमामध्ये सेंटेन्स कसं असतं, म्हणजे सरळ सरळ बोललेलं जसं तसं असतं त्याला इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकले जाते. जसं की डू यू वॉन्ट धिस बुक ही आज हे त्याने विचारलेलं आहे. डू यू वॉन्ट धिस बुक म्हणून त्या सेंटेन्सला आपण इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे. ही सेड आय एम इल या सेंटेन्सला सुद्धा इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे. सेकंड आहे एखाद्या शब्दावर किंवा शब्दसमूहावर जोर देण्यासाठी. आता एखादा शब्द असा इम्पॉर्टंट असतो की त्यावर जोर देऊन सांगावं लागतो. मीन्स एक्झाम्पल आहे आय एम एस
is often described as a sort of scientific acupuncture. आता इथं जोर देऊन सांगण्याला आहे शब्द असा होता की सॉर्ट ऑफ सायंटिफिक ॲक्युपंक्चर, त्याबद्दल विशेष माहिती सांगितली होती म्हणून त्या सेंटेन्सला किंवा त्या शब्दांना इन्व्हर्टेड कॉमामध्ये टाकलेलं आहे. नेक्स्ट आहे अपॉस्ट्रॉफी. आता अपॉस्ट्रॉफी हा कुठे वापरला जातो, तर गाळलेल्या अक्षरांसाठी. जसं आय हॅव पूर्ण न लिहिता आपण आय नंतर अपॉस्ट्रॉफी चिन्ह देतो आणि ती त्यानंतर व्ही लिहितो. नंतर आय आम पूर्ण न लिहिता आय नंतर अपॉस्ट्रॉफी चिन्ह आणि यम लिहितो फक्त. तर हा आहे शॉर्ट फॉर्म. नेक्स्ट आहे मालकी दर्शवणाऱ्या शब्दांमध्ये चा या अर्थाने. हा महत्वाचा फरक आहे मित्रांनो, हा लक्षात ठेवा. जसं मालकी दर्शवणाऱ्या शब्दांमध्ये चा या अर्थाने, जसं प्रवीण्स हाऊस, प्रवीणचे घर आहे ते, म्हणून प्रवीण्स हाऊस, प्रवीण अपॉस्ट्रॉफी चिन्ह आणि यस असं लिहिलेलं आहे. तर इथे आपण याचा उपयोग सेंटेन्समध्ये करू शकतो. प्रवीण्स हाऊस, ऋतुजाज हाऊस, रीनाज हाऊस असं आपण खूप सारे एक्झाम्पल घेऊ शकतो. नेक्स्ट आहे बॉईज स्कूल, म्हणजे मुलांची शाळा आहे. तर बॉईज इथे पूर्ण बॉईज लिहून त्यानंतर अपॉस्ट्रॉफी दिलेला आहे हे लक्षात ठेवावं. आणि बॉईज स्कूल म्हणजे मुलांची शाळा. नेक्स्ट आहे गर्ल्स हॉस्टेल. आता गर्ल्स पूर्ण शब्द लिहून त्यानंतर अपॉस्ट्रॉफी चिन्ह दिलेलं आहे, गर्ल्स हॉस्टेल. इतरही खूप सारे उदाहरण देता येतील परंतु आपल्याला वेळेच्या अभावी पुढचं पाहूया आपण. नेक्स्ट आहे कॅपिटल लेटर. आता मोठे अक्षर कॅपिटल लेटरचा उपयोग आपण कुठे कुठे करू शकतो, तर नवीन वाक्याची सुरुवात, नवीन सेंटेन्सची जर आपण सुरुवात करत आहोत तर तिथे कॅपिटल लेटरनीच सुरुवात करावी. जसे तुम्हाला एक्झाम्पलमध्ये दिसत असतील, ही इज रेडी, आर यू रेडी, डू फास्ट, व्हॉट अ शॉट, यामध्ये प्रत्येक सेंटेन्सच्या सुरुवातीला कॅपिटल लेटरनी सुरुवात केलेली आहे. नेक्स्ट आहे विशेष नामांचे पहिले अक्षर. आता विशेष नाम म्हणजे कोणते, तर विशेष नाम म्हणजे व्यक्ती, गाव, देश, भाषा, धर्म, पुस्तके, चित्रपट, वार, महिने, कंपनी, संस्था, ऐतिहासिक कालखंड इत्यादींची नावे. ही जर नावे असतील तर यांना विशेष नाम असं संबोधलं जाते. तर ह्या विशेष नामांचं पहिलं अक्षर कॅपिटल असतं. जसं की खाली एक्झाम्पल दिलेलं आहे, राहुल, राहुलचं आर मोठं कॅपिटलमध्ये काढलेलं आहे. नांदेड गावाचं नाव आहे, गावाच्या नावाला सुद्धा पहिलं अक्षर कॅपिटल काढलेलं आहे. इंडिया, इंडियाचं नेहमीच आय मोठं कॅपिटलमध्ये असते. मराठी, मराठी ही भाषा आहे म्हणून यम कॅपिटलमध्ये आहे. आफ्रिका, इस्लाम, ए टेल ऑफ टू सिटीज, द मम्मीज रिटर्न, ट्यूजडे, दिवसाचं नाव होतं म्हणून टी मोठा काढलेला आहे. मार्च मंथचं नाव होतं म्हणून यम मोठा काढलेला आहे. अक्षर पब्लिकेशन, गुरुदेव शिक्षण संस्था. आता गुरुदेव शिक्षण संस्था या संस्थेचं नाव आहे म्हणून प्रत्येक शब्दाच्या पहिलं अक्षर कॅपिटल आहे. द स्टोन एज इत्यादी. तर नेक्स्ट आहे संक्षिप्त रूपे. आता संक्षिप्त रूपे म्हणजे शॉर्ट फॉर्म, शॉर्ट फॉर्म असतात प्रत्येक संस्थेचे. तर ते त्या प्रत्येक शॉर्ट संस्थेचा जो शॉर्ट फॉर्म असतो तो कॅपिटलमध्ये असतो. जसं की WWF, BCCI, DVD, NDA, NASA, ATM, AIDS हे सर्व नेहमी कॅपिटलमध्ये असतात. सो फ्रेंड्स, ही होती पंक्चुएशन मार्क बद्दल संपूर्ण माहिती. थँक्यू.